स्वागत आहे मी रोहिणी. आज आपण बनवणार आहोत चटपटीत आणि पाचक अशी आवळा सुपारी. ती कशी बनवायची ते आता आपण पाहूयात. चटपटीत आवळा सुपारी तयार करण्यासाठी इथे मी घेतले आहेत 1/2 किलो आवळे. आवळे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत. 2 TSP काळी मिरी पावडर, 2 TSP जिरा पावडर. जिरं थोडस रोस्ट करून त्याची अशी पावडर करून घेतली आहे. 1.5 ते 2 टेबलस्पून मीठ. मीठ तुम्ही रेग्युलर मीठ वापरू शकता किंवा सेंधव मीठ वापरलं तरी चालेल. 1 TSP चाट मसाला आणि 1 टेबलस्पून पिठी साखर. चला तर मग चटपटीत आवळा सुपारी बनवायला सुरुवात करूयात. आता सुरुवातीला हे जे आवळे आहेत ते मी स्वच्छ धुवून पुसून घेतले आहेत. एका कुकरच्या डब्यामध्ये हे आवळे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. हे आवळे आता आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. त्यासाठी कुकरमध्ये मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलं आहे. यामध्ये मी हा डब्बा ठेवते. या डब्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे. अशीच्या अशी आवळे आपल्याला या कुकरमध्ये ठेवायचे आहेत. वरून कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर आपल्याला याची 1 शिट्टी काढून घ्यायची आहे. तुम्ही वापरत असलेले आवळे जर साईजने खूप मोठे असतील तर तुम्ही त्याच्या 2 शिट्ट्या करून घ्या. मी वापरत असलेले जे आवळे आहेत ते मध्यम आकाराचे आहेत त्यामुळे मी याची मध्यमाचेवर 1 शिट्टी काढून घेते. कुकर मधून मी आवळ्याने 1 शिट्टी काढून घेतली आहे. हे आवळे मी आता कुकर मधून काढून घेतले आहेत. यामध्ये थोडंफार वाफेचं पाणी पडतं ते आपल्याला गाळून घ्यायचंय. आता 10 मिनिटं मी यांना साईडला ठेवते. यामध्ये जर काही एक्स्ट्रा पाणी असेल तर ते निघून जाईल आणि नंतर मी तुम्हाला याची पुढची प्रोसिजर दाखवते. आता 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. या आवळ्यांमधील पाणी व्यवस्थित निथळून गेलेलं आहे. आता याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. एका शिट्टीमध्येच हे आवळे अगदी छान शिजले जातात. अशा पद्धतीने आपल्याला या आवळ्यांचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत. हे आवळे जेव्हा तुम्ही कुकरमधून शिजवून घ्याल तर तुम्ही याची 1 शिट्टी करून घ्या. कारण 1 शिट्टीमध्येच हे व्यवस्थित शिजले जातात आणि अशा पद्धतीने याचे आपल्याला छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहे. हे अशा पद्धतीने मी या सर्व आवळ्यांचे तुकडे करून घेते आणि तुम्हाला दाखवते. या आवळ्यांमध्ये आता आपल्याला जे सुखे मसाले घेतले होते आपण ते ऍड करायचे आहेत. या आवळ्यांमध्ये आपण जेव्हा मीठ ऍड करतो तेव्हा हे हाताला असे गार लागले पाहिजे, थंड असले पाहिजेत. गरम असतानाच जर तुम्ही यामध्ये मीठ ऍड केलं किंवा साखर ऍड केली तर याला पाणी सुटतं. आता हे गार झालेले आहेत. आता मी यामध्ये काळी मिरी पावडर, जिरा पावडर, मीठ, चाट मसाला आणि पिठी साखर हे सर्व मसाले मी या तुकड्यांमध्ये टाकून घेतले आहेत. आता याला मी असं थोडं मिक्स करून घेते. याला थोडं हाताने अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. आता एका प्लेट मध्ये आपल्याला हे आवळे काढून घ्यायचे आहेत.
या प्लेट मध्ये मी आता हे जे आवळे आहेत ते असे व्यवस्थित काढून घेते। हे आता आपल्याला 3 ते 4 दिवस उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहे। 3 दिवस उन्हात वाळवल्यावर ही तयार आहे पाचक आणि चटपटी तशी आवळा सुपारी। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा जे पूर्णपणे फ्री आहे। थँक्यू।